तासगाव ते वायफळे हायवेवर बस्तोडे येथील खिंडीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरस ठार झाला। मध्यरात्री ही घटना घडल्याचे बोलले जात आहे। वायफळे बिरणवाडी बस्तोडे परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे। या वनक्षेत्रात तरसाचा वावर आहे। अनेक वेळा हा तरस रात्रीच्या वेळी लोकांना रस्त्यावर दिसतो, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते। हा तरस बऱ्याच वेळा मळे भागातील शेतकऱ्यांना दर्शन देतो। काल मध्यरात्री तासगाव वायफळे हायवेवर बस्तवडे खिंडीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरस ठार झाला। हायवेवर रस्त्याच्या साईड पट्ट्यावर हा तरस रक्तबंबाळ होऊन पडला होता। ही धडक एवढी जोरदार होती की त्यात तरस जागीच ठार झाला आहे। या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून तरसाच्या वावरावर शिक्कामोर्तब झाले आहे।